नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण मिशन तलाठी भरती अंतर्गत तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण गणित व बुद्धिमत्ताचे लेक्चर पाहत आहोत। ओके, या ठिकाणी आजचं आपलं प्रकरण 31 आहे। प्रकरणाचं नाव आहे माहितीचे विश्लेषण। म्हणजे असं काही फिक्स प्रकरण याच्यामध्ये आपल्याला काय दिले असते, माहिती दिलेली असते आणि तिचं आपल्याला व्यवस्थितरित्या विश्लेषण करायचं असतं। आता याच्यासाठी कुठला पॅटर्न नाही किंवा कुठला फॉर्म्युला नाही, कशाही पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला पहा। सुरेश दररोज 90 रुपये पगार मिळतो। सुरेशला दररोज 90 रुपये पगार मिळतो, त्यापैकी भोजनावर 203 खर्च होतो, राहिलेल्यापैकी 204 घरखर्च होतात, तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते। आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे की दररोज किती रक्कम शिल्लक राहते हे आपल्याला काढायचं आहे। सुरेशला दररोज पगार किती मिळतोय, 90 रुपये पगार मिळतो, परंतु सुरेशचं काय होतं पहा, भोजनावर काही पैसे काय होते, खर्च होतात। ओके, कशावरती, भोजन। ओके, त्याच्यानंतर अजून खर्च कशा होतो, घर खर्च। हे दोन खर्च काय आहेत सुरेशच्या, घर खर्च। ओके, हे दोन खर्च सुरेशच्या पाठीमागे आहेत, त्याच्यामुळे सुरेशचं काय होतं, बराचसा पैसा इथं खर्च होतोय। 90 रुपयापैकी पहा एकूण पगार किती आहे, 90 आहे। भोजनावर किती खर्च होतो, 2/3, हा लक्षात ठेवा, म्हणजेच गुणिले 2/3। मग या ठिकाणी पहा, भोजनावर किती रुपये खर्च होतील त्याचे, 60 रुपये काय होतील, भोजनावर खर्च होतील। आता घर खर्च किती होतोय तो आपल्याला काढावं लागेल। मग घर खर्च काय होते पहा, राहिलेल्यापैकी 2/4, मग इथं पहा 90 रुपये होते, 90 रुपयातून 60 रुपये भोजनावर गेले, खाली किती राहिले, 30 रुपये राहिले। मग पुन्हा 30 रुपयातून काय होतंय, 2/4 खर्च काय होतोय, घर खर्चासाठी जातोय, 4 भाग देवा पहा, 728 आणि पुन्हा किती होतील, 2 राहतील, 0 घेतला 20 होतील, 7 5 20 म्हणजे 7.5 × 2 बरोबर किती, 15 रुपये काय झाला, घर खर्च झाला। मग इथं पहा एकूण 90 रुपये होते, त्याच्यावरती काय पैकी काय झालं, हे 60 रुपये भोजनावर गेले आणि 15 रुपये घर खर्च, म्हणजे किती रुपये खर्च झाला त्याच्याकडून, एकूण 75 रुपये, 60 + 15 बरोबर किती, 75। मग खाली शिल्लक किती राहिले, फक्त 15 रुपये शिल्लक राहते त्याच्याकडून। ऑप्शन पहा बरं, 15 कुठे, आपल्याला ऑप्शन क्रमांक आपल्याला 4 दिलेला आहे, 15 रुपये शिल्लक राहिले, लक्षात येत आहे। या ठिकाणी आपल्याला असं पण विचारलं जाऊ शकतो की भोजनावर किती खर्च होतो, मग भोजनावर किती खर्च होतो काढायचं, सिम्पल काय करायचं, 90 × किती भोजनावर किती होतोय, 2/3, 5 × 3 = 3, 3 × 9 पुढचा 0 जसा तसा, 30 × 2 बरोबर किती, 60 रुपये भोजनावर किती खर्च झाला, 60 रुपये खर्च झाला, लक्षात येत आहे। असं सिम्पल असतं, याच्यामध्ये काय तुम्हाला जास्त लॉजिक लावायची गरज नाही। पुढचा प्रश्न पाहू पहा, काय विचारलं पहा, जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी आहेत, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत, त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर बकऱ्या किती, आता आपल्याला काय काढायचं सांगितलं या ठिकाणी, बकऱ्या काढायला सांगितल्यात, एकूण गुरे किती आहेत, 34 गुरे आहेत। ओके, त्यापैकी पहा काय काय आहे, गायी आहेत, गायी किती आहेत, गायी काढायचे म्हटलं आपल्याला काय करावं लागेल, एकूण गुरे किती आहेत, 34 वजा काय, गायी सोडून किती आहेत, 24 आहेत, मग 34 + 24 केले तर बरोबर किती राहतील, 10 काय होतील आपल्या, गायी राहतील। त्याच्यानंतर दुसरं काय आहे, म्हशी आहेत, म्हशी किती आहेत पहा बरं, कशा काढावं लागतील आपल्याला, एकूण गुरं किती होते, 34 + 30 सोडून काय, सगळ्या म्हशी आहेत म्हटलं, -30 बरोबर म्हशी किती राहतील, 4 राहतील। आता इथं पहा आपल्याला काय विचारलेलं आहे, एकूण बकऱ्या किती असतील, मग बकऱ्या किती असतील, तर बकऱ्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकूण 34 पैकी 34 मधून काय करावं लागतील, ह्या 2 गायी आणि म्हशी वजा करावं लागतील की नाही, मग 10 + 4 = 14, 34 + 4 बरोबर बकऱ्या किती राहतील खाली, 20 बकऱ्या, कुठे 20 ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे, 20 बकऱ्या राहतील, लक्षात येतं मित्रांनो, अतिशय सिंपल आहे, या ठिकाणी कुठलंही लॉजिक नाही किंवा कुठलंही रॉकेट सायन्स नाही, प्रश्नामध्येच आपल्याला सगळी माहिती दिलेली असते। प्रकरणाचं नावच काय आहे, माहितीचं विश्लेषण किंवा माहितीचं पृथकरण, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रश्नात सगळी माहिती दिलेली असते, आपल्याला फक्त त्याची व्यवस्थित विश्लेषण करायचं आहे, व्यवस्थित पृथकरण करायचं आहे आणि आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे। तुम्ही पद्धत कुठलीही वापरा, कुठलीही मेथड वापरा, काही आता माझ्या क्लासमध्ये काही विद्यार्थी असे आहेत पेन न उचलता
हे गणित सोडवतात. माहितीचं पृथक्करण किंवा माहितीचं विश्लेषण हे हातामध्ये पेन न घेता सुद्धा करतात. ओके, पुढचा प्रश्न पहा काय, तीन नंबरचा प्रश्न पहा. एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणार नाही असं विचारलेलं आहे. पट दर्शविणार नाही असं सांगितलंय पहा. ऑप्शन काय दिलेत पहा, 36, 35, 40, 128. आता या ठिकाणी पहा, मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या काय तिप्पट आहे, म्हणजे मुलांची संख्या जर एक्स असेल तर मुलींची संख्या किती असेल मित्रांनो, 3x असेल. मग ह्या दोघांची जर बेरीज केली, एक्स अधिक 3x बरोबर काय होईल, 4x होईल. मग 4x जर झालं तर आपल्याला याच्यातली फक्त अशी संख्या शोधायची, तर आपल्याला पट दर्शवणार नाही असं सांगितलं ना, पट दिलाय का आपल्याला, पट दिलेला नाही. मग आपल्याला अशी संख्या शोधावी लागेल की जिला ह्या 4 भाग जाणार नाही. मग या ठिकाणी 36 आहेत, 36 भाग जातो का, जातो, 9 × 4 = 36. त्यानंतर 35 आहेत, 35 भाग जातो का, नाही जात. मग ही 35 हेच काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. लक्षात येतं आहे, ज्या गटाला 4 भाग जाणार नाही, ज्या संख्येला 4 भाग जाणार नाही, ते आपलं उत्तर असणार आहे. लक्षात येतं आहे, कारण आपल्याला इथं किती विद्यार्थी असतील हे सांगितलेलं नाही आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर छोटीशी पण एक महत्त्वपूर्ण सूचना. मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे ही TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव टेस्ट सिरीज आहे. एवढी दर्जेदार आहे ना की तुम्ही फक्त घेतल्यावर तुम्हाला कळेल. ओके, याच्यामध्ये तुम्हाला एकूण काय आहेत, एकूण 10 टेस्ट पेपर देण्यात येतील. त्याचबरोबरती तुम्हाला फ्रीमध्ये, म्हणजे तुम्ही जर टेस्ट सिरीज घेतली तर याच्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये 2011 पासून 2022 पर्यंत झालेल्या तलाठी भरतीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला फ्रीमध्ये देता येतील. त्या पण कशा, विथ ॲन्सर कीसह. ओके, त्याचबरोबर या 10 टेस्ट सिरीजमध्ये आपण काय केलेलं आहे, तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम, म्हणजे पहा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे, म्हणजे सगळा संपूर्ण सिलेबस तुमचा या ठिकाणी कव्हर केलेला आहे. एवढ्या दोन गोष्टी जरी तुम्ही केल्या ना, हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आणि आपली टेस्ट सिरीज, तरीही तुम्हाला तलाठी भरतीचा तुमचा 90% सिलेबस काय होणार मित्रांनो, या ठिकाणी कव्हर होणार आहे. ओके, मग याची किंमत किती आहे पहा, किंमत आपण फक्त 150 रुपये किंमत ठेवलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे मित्रांनो. जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल, फक्त आणि फक्त 99 रुपयाला टेस्ट सिरीज भेटेल. ओके, मग हे 99 रुपये तुम्हाला कुठे पाठवायचे पहा, गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा, 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत, आणि त्याचा स्क्रीनशॉट, तुम्ही पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे, व्हॉट्सअपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30, याच नंबरवरती काय करायचं मित्रांनो, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज आणि ह्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला सेंड केले जातील. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, 4 काय विचारलंय, एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला 5 मिळतात व चुकीच्या उत्तराचे 2 कमी होतात. राहुलने सर्व प्रश्न सोडविले, त्यास 95 मिळाले, तर त्याचे किती प्रश्न चुकले. आता काय सांगितलंय, एक परीक्षा आहे, किती प्रश्नांची आहे, 40 आहे. तुमचं उत्तर जर बरोबर आलं तर एका प्रश्नाला किती मार्क मिळतात, 5 मिळतात. उत्तर चुकलं तर काय होतात, 2 मायनस होतात. मायनस सिस्टीम लागू आहे तिथं, तलाठी भरतीला मायनस सिस्टीम नसते, परंतु ह्या परीक्षेत मायनस सिस्टीम लागू होते, कदाचित वेगळा पेपर असेल. ओके, मग काय केलं राहुलनी, काय केले पहा, सगळे प्रश्न सोडले त्यांनी, सर्व म्हणजे किती, 40 प्रश्न सोडले, पण तरी त्याला काय झालं, 95 आलेत. मग त्यांनी विचारलं का आपल्याला, त्याचे किती प्रश्न चुकले असं आपल्याला विचारलेलं आहे. मग या ठिकाणी मला सांगा, जर त्याचे 40 प्रश्न बरोबर आले असते तर 40 त्याला किती मार्क आले असते, 40 × 5 बरोबर त्याला किती मार्क आले असते, 200 त्याला आले असते, परंतु त्याच्याकडून काय झालं, काही प्रश्न चुकले. मग त्याला मार्क किती आले, 95. मग 200 काय करायचं, 95 वजा करायचे, खाली किती राहतील पहा, 105 राहतील. ओके, आता पहा तुम्हाला सांगतो, 105 काय झालेत, त्याचे कमी झालेत. मग 105 कमी होण्यासाठी किती प्रश्न चुकावं लागतील पहा, एक प्रश्न जर चुकला तर काय होतं आहे, हे 2 काय होतात मित्रांनो, कमी होतात बरोबर, हे 2 कमी होतात, परंतु मिळणारे हे 5 सुद्धा कमी होतात की नाही, 2 मायनस होतात, आणि जे 5 मिळायचे होते ते सुद्धा काय होतात, कट होतात. म्हणजे 5 × 2 किती, एका प्रश्नाला किती गुण कट होतात, 7 कमी होतात. मग 105 / 7 करायचं,
7 × 7 = 7 खाली 3 उरले, पुढचे 15 घेतले 35 झाले, 7 × 5 = 35 किती प्रश्न चुकले त्याचे 15 प्रश्न त्याचे काय झाले चुकले। पहा बरं 15 ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला 15 दिलेला आहे। लक्षात येतं मित्रांनो, अगदी सिंपल आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे एकूण किती गुण मिळाले असते हे काढायचं आहे, ते गुण काढल्यानंतर त्याच्यातून मिळालेले गुण वजा करायचे आहेत, आणि काय करायचे फक्त मिळणारे गुण आणि कमी होणारे गुण दोघांची बेरीज करायची आणि त्या बेरजीने त्या कमी झालेल्या गुणाला भाग द्यायचा आहे। तेवढे प्रश्न काय होतात त्याचे चुकतात। ओके, पुढचा प्रश्न पाहू। 5 नंबरचा प्रश्न आहे, एक मुलगा 12 मिनिटात एक कागद टाईप करतो तर 16 कागद टाईप करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, किती वेळ लागेल। सिंपल आहे ना, 16 × 12 एवढे मिनटं त्याला काय होतील, ए 16 कागद तयार करण्यासाठी त्याला लागतील। मग 12 × 72 = 2 हातचे किती आले, 7 हातचे येतील, 12 × 12 = 12 × 7 किती 19, 192 मिनटं लागतील ना, 192 काय होईल हे मिनिट येईल। परंतु आपल्याला ऑप्शन कसे दिले आहेत पहा, 4 तास 15 मिनटं, 2 तास 30 मिनटं, 3 तास 12 मिनटं। मग याचा आपल्याला काय करावं लागेल, 192 आपल्याला तासात रूपांतर करावं लागेल, मग त्याला काय करावं लागेल 60 भाग द्यावा लागेल, 60 × 60 = 60, 60 × 3 = 180 खाली किती राहिले 12 बाकी उरती, म्हणजे 12 मिनटं, 3 आले तास, म्हणजेच काय 3 तास 12 मिनटं। कुठे 3 तास 12 मिनटं पहा, या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक हा 2 आहे, हा 3 आहे, 3 दिलेलं आहे आपल्याला 3 तास 12 मिनटं। लक्षात येतं अतिशय सिंपल असतं, फक्त तुम्हाला काय करायचं असतं दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्यायची असते। तुम्हाला सगळं काही प्रश्नात दिलेलं असतं, फक्त त्याचं व्यवस्थित विश्लेषण करून व्यवस्थित मांडणी करायची असते। ओके, त्याच्यामुळे मी तुम्हाला घसा ओरडून सांगतो की मित्रांनो, गणित बुद्धिमत्ता हा असा पेपर आहे, असा सब्जेक्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता, म्हणजे पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता। का घेऊ शकता, तर याच्यामध्ये एकही प्रश्न असा नाही की जो सिलेबसच्या बाहेर जाईल म्हणून। नाही तुम्ही पाहिलं असेल, करंट असेल, काय लिमिट आहे, जीकेला लिमिट आहे, मराठी ग्रामरमध्ये सुद्धा सिलेबसमधले प्रश्न येतात, परंतु शब्दार्थ जी मराठीची हॉकॅब आहे, इंग्लिशची हॉकॅब आहे, ही कुठून येते हे अजूनही कळालं नाही। बरेच हॉकॅबमधले प्रश्न आपल्याला सुटत नाहीत, त्याच्यामुळे फक्त एकमेव असा विषय आहे गणित बुद्धिमत्ता की याच्यामध्ये आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतो, पण कधी, जर आपली प्रॅक्टिस व्यवस्थित असेल तर। प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे कुठलीही परीक्षा असू तुमची, आणि असं नाही की तुम्ही फक्त तलाठी भरती करताय मग हे प्रश्न फक्त तलाठी भरतीलाच येतील, अरे हे प्रश्न आरोग्य सेवकला पण येतात, पोलीस भरतीला पण येतात। महाराष्ट्रातली अशी कुठलीच सरळ सेवा नाही की ज्याला हे प्रश्न येत नाहीत। मग त्याच्यामध्ये तुमची ग्रामसेवक असेल, तलाठी भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, कृषी सेवक असेल, सगळ्या पदाला काय होतं हाच सिलेबस आहे। गणित बुद्धिमत्ता अजिबात डिफरन्स नाही, त्याच्यामुळे तो मेन आहे। असा एका तलाट्याला गणित वेगळं आहे, ग्रामसेवकला गणित बुद्धिमत्ता वेगळं आहे, आरोग्यसेवकला वेगळं आहे, कृषी सहाय्यकला वेगळं आहे, असं आहे का, नाही। सगळीकडे काय गणित बुद्धिमत्ता सेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फोकस काय करायचा आहे गणित बुद्धिमत्तावरती करायचा आहे। 6वा प्रश्न काय आहे आपला, जर 4 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 1 किलोमीटर अंतरात एकूण किती झाडे लावता येतील, काय केलं आहे 4 मीटरला एक झाड लावायचं विचारलं 1 किलोमीटरला, मग आता 1 किलोमीटरचं आपल्याला काय करावं लागेल मीटरमध्ये रूपांतर करावं लागेल, मग ते किती होईल, 1000 मीटरचा काय असतो 1 किलोमीटर होतो, मग आपल्याला फक्त काय करायचं आहे एकूण मीटर म्हणजे 1000 मीटर भागिले काय करायचं आहे 4 मीटरवर एक झाड लावायचं की नाही 4। आता इथं बघा बरं का, तुम्हाला मी सांगतो किती येईल 250 येईल। ओके, आणि जर तुम्ही 250 उत्तर लिहिताल तर हे उत्तर तुमचं काय होणार आहे मित्रांनो, चुकणार आहे। का चुकणार आहे, तर ह्या 250 तुम्हाला +1 करावा लागतो, म्हणजे उत्तर आपलं किती येईल 251 येईल। का प्लस करावा लागतो, तर आपण सुरुवातीला एक झाड लावतो आणि शेवटला एक झाड लावतो, लक्षात आलं, मग हे दोन झाडामुळे काय होतं एक आपल्याला प्लस करावा लागतो, लक्षात घ्या। बऱ्याच वेळेस काय होतं, डायरेक्ट आपण जातो 250 आपला भागाकार येतो, आपण 250 लिहून टाकतो, छोटे छोटे प्रश्न असतात, छोट्या छोट्या सिली मिस्टेक होतात, आणि मग काय होतं बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येतात, सर माझ्या 2 सिली मिस्टेक झाल्या आणि माझं मेरिट 1 मार्क होऊन गेलं, सर माझ्या 3 सिली मिस्टेक झाल्या माझं मेरिट 2 मार्क होऊन गेलं, का होतं हे, तर फक्त आपला सराव कमी असतो, आपण सोपे प्रश्न आपण हलक्यात घेतो, आपल्याला वाटतं सोपं येते चला काय नाही, पण तसं नसतं। ओके, पुढचा प्रश्न आहे 7 नंबर, काय विचारलं आहे,
10 ग्रॅम तिळाची एक पुडी याप्रमाणे 15 किलोग्रॅम तिळाच्या किती पुड्या तयार होतील असं आपल्याला विचारलंय. मग पा काय करावं लागलं आपल्याला, 15 किलो आहे म्हटलं काय करावं लागेल, याचं आपल्याला ग्रॅममध्ये रूपांतर करावं लागेल की नाही, छेद किती 10. विषय संपला, हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल, 100 × 15 काय होईल, 15 × 2 = 0 जसेच तसे किती पुढ्या होतील, 1500 म्हणजे 1500 पुढ्या होतील. कुठं 1500 ऑप्शन आपल्याला, ऑप्शन क्रमांक आपल्याला 2 दिलेला आहे, 1500. सिंपल आहे, फक्त आपल्याला इथं काय करायचं आहे, ह्या किलोग्रॅमचं रूपांतर काय करायचं आहे आपल्याला ग्रॅममध्ये करायचं आहे. मग 1000 ग्रॅमचा काय असतो, 1 किलो असतो, म्हणून आपण काय केलं, 15 × काय केलं, 1000 केलं, आणि छेद किती ग्रॅमची पुडी करायची आपल्याला, 10 ग्रॅमची पुडी करायची, म्हणून आपण त्याला 10 ग्रॅमनी भाग दिला. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक विनंती करतो, बरेच विद्यार्थी आपला व्हिडिओ रोज पाहतात परंतु त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत जा, व्हिडिओला लाईक करत जा, आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत जा. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. सुधाजवळ मेघाच्या 30 रुपये आहेत, दोघीचे मिळून 28 रुपये होतात, तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत, काय विचारलंय, सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत असं सांगितलं आपल्याला. पहा कोण आहे, सुधा आहे, दुसरी कोण आहे, मेघा आहे. काय सांगितलंय, सुधाजवळ काय आहेत, मेघाच्या तिप्पट आहेत, म्हणजे मेघाकडे जर 1 रुपये असतील तर सुधाकडे किती असतील, 3x असतील. मग आपल्याला सांगितलंय काय त्यांनी, दोघींच्या पैशाची बेरीज किती सांगितली, किती सांगितली, 28 रुपये सांगितली. पाहा या ठिकाणी 28 रुपये गणिताच्या बाहेरचं आपण काय घेतलं का, नाही. मग 1 + 3x बरोबर काय होईल, 4x बरोबर किती, 28. मग इथं काय होईल, एक्स बरोबर काय होईल, 28/4 किती येईल आपलं उत्तर, x = 7 येईल. मग x = 7 आला म्हणजे काय होईल, मेघाकडे किती रुपये आहेत, 7 रुपये आहेत, सुधाकडे किती आहेत, 7 × 21, सुधाकडे 21 रुपये आहेत. मग आपल्याला काय विचारलंय, किती रुपये जास्त आहेत, मग 21 - 7 गेले किती रुपये राहतील खाली, जर 21 - 7 केले तर खाली किती राहतात, 14 राहतात. मग हे 14 रुपये कुणाकडे आहेत, सुधाकडं जास्त आहेत. लक्षात येत आहे, काही अवघड नाही याच्यात, फक्त तुम्हाला गणित समजून घेता आलं पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा. आता हा तर काय प्रश्नच नाही, बघा काय विचारलंय, 10 शर्ट चुन्नात वाळत घातले असल्यास ते वाळवण्यासाठी 1/2 तास लागतो, किती तास लागतो, 1/2 तास लागतो, तर 20 शर्ट वाळवण्यासाठी किती वेळ लागेल. काही महाभाग असतात, इथं सोडवतील गणित, इकडं सोडवतील, पुढं गणित सोडवतील, अरे कसं जुळानाच म्हणतील. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, 10 शर्ट वाळवायला किती तास लागतोय, किती वेळ लागतोय, 1/2 तास लागतोय, किती मिनटं, 30 मिनटं. मग मला सांगा, ऊन सगळीकडे सारखं पडतं की नाही, मग 10 शर्ट काय असले उन्हात, आणि 50 शर्ट काय असले, आणि 20 काय असले, किंवा 40 काय, 1000 शर्ट असू द्या, कितीही शर्ट असले तरी काय होणार आहे, 30 मिनटं लागणार आहेत. 1 शर्ट वाळायलासुद्धा किती मिनटं लागणार आहेत, 30 मिनटं लागणार आहेत, आणि 1000 शर्ट वाळायलासुद्धा किती मिनटं लागणार आहेत, 30 मिनटं लागणार आहेत. हे लक्षात ठेवा, इथं शर्टची संख्या मॅटर करत नाही, मॅटर कोण करतं, ऊन करतं, आणि ऊन काय असतं, सगळीकडं सारखं असतं. का असं आहे, व माझ्या घरी जास्त ऊन आहे, तुमच्या घरी कमी ऊन आहे असं आहे का, नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 10 नंबर. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे, त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असेल, तर एकूण शिक्षक यांची संख्या किती. आता आपल्याला शिक्षकांची संख्या काढायला सांगितली, आपल्याला काय सांगितलंय, शिक्षक आणि विद्यार्थी एकूण किती आहेत, 1040 आहेत. मग आपल्याला छेदामध्ये काय करायचं आहे, फक्त पा किती, हे 15 विद्यार्थी आणि हा एक शिक्षक, मग 15 + 1 बरोबर काय करायचं आहे, 16 आपल्याला त्या 1040 भाग द्यायचा आहे. मग भाग देऊ पा, पाडेपाटीत का, 16 पाडा पहा, 16 × 16 16 किती, 96, 104 96 गेले, खाली किती राहिले, 8 राहिले, 8 पुढचा शून्य घेतला, किती झाले, 80. 16 × 5 = 80, किती शिक्षक असतील याच्या ठिकाणी, किती शिक्षक असतील, 65 शिक्षक असतील. ऑप्शन क्रमांक कुठे 65 आपल्याला 2 नंबरला दिलेला आहे, लक्षात येत आहे, अतिशय सिंपल आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा. एक दोरी 8 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील. बऱ्याच वेळेस काय होतं, 8 ठिकाणी कापली ना
आपण पहिला पर्यायसुद्धा 8 दिलेला असतो पा आपल्याला, आपण 8 उत्तर लिहून टाकतो, मग हे उत्तरसुद्धा आपलं काय होतं मित्रांनो, चुकतं. का चुकतं? तर आपण याच्यामध्ये प्लस एक करायचा विसरून जातो. मग 8 प्लस एक जर केला तर बरोबर किती येतील? 9 येतील. एकूण तुकडे किती होतील? 9 तुकडे होतील. जर कन्फ्युजन होत असेल तर सरळ काय करायचं, एक रेष वाढवायची. ही समजा आपली काय दोरी, किती ठिकाणी कापायला सांगितले आपल्याला? 8 ठिकाणी. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ठिकाणी कापली. ह्या ठिकाणी दोरी, 8 ठिकाणी दोरी समजा मी काय केली, कापली. किती तुकडे झाले पहा बरं, 1 झाला, 2 झाले, 3 झाले, 4 झाले, 5, 6, 7, 8 आणि हा शेवटचा 9. किती तुकडे झाले? 9 तुकडे झाले. काप किती दिले मी पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 काप 8 झाले, पण तुकडे किती झाले? 9 झाले. मग हे लक्षात ठेवायचे. त्याच्यामुळे हा प्लस एक करणं जे आहे ना, प्लस एक हा खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचा आहे म्हणण्यापेक्षा हा एक मार्कच आहे आपला. एक मिळवा, 2 मार्क घ्या, अशी स्कीम थोडक्यात ह्या प्रश्नावरती आपली चालू आहे. ओके, पुढचा प्रश्न पहा, 12 नंबरचा. एका गटात 43 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 19 विद्यार्थी चहा पितात तर 22 विद्यार्थी कॉफी पितात. चहा व कॉफी दोन्ही पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 9 आहे, तर त्या गटात चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी किती असं आपल्याला विचारलेलं आहे. आता एक सिंपल तुम्हाला सांगतो मी, इथं काय एक चहा पिणारा वर्ग आहे, एक कॉफी पिणारे विद्यार्थी आहेत. ओके, मग पहा या ठिकाणी आपण समजा हे वर्तुळ कोणाचं काढलं, चहाचं काढलं. ओके, काय चहा, आणि दुसरं वर्तुळ कशाचं काढायचं, कॉफी. तुम्हाला सिंपल करून सांगतो मी एकदम, हे मायनस प्लस त्याच्या भानगडीत जाऊच नका तुम्ही. आता दोन्ही पिणारे किती आहेत पहा, 9 आहेत. हे कॉमन भाग एक नाही, मग इथं 9 मांडून टाकायचे. 9 काय आहेत, दोन्ही पिणारे. मग आता चहा पिणारे किती सांगितलेले आहेत आपल्याला पहा, 19 विद्यार्थी काय पितात, चहा पितात. मग हे 9 तर ऑलरेडी इथं लिहिले आपण, मग इथं 19 वजा 9 इथं किती येतील, 10 येतील. चहा पिणारे झाले काय 19 पहा, हे 10 आणि हे 9 किती झाले, 19 झाले. कॉफी पिणारे किती आहेत, 22 आहेत. इथं 9 आपण कॉमन लिहिले आहेत, मग 22 वजा 9 करायचं. 22 वजा 9 केलं, खाली किती राहिले, 13 राहिले. आता आपल्याला फक्त काय करायची, ह्या तिघाची बेरीज करायची पहा. हे 10, हे 9 आणि हे 13 बेरीज करून घेऊ. 10 9 किती, 19. 19 अधिक 13 बरोबर किती, 32. ओके, 19 अधिक 13 बरोबर किती, 32. एकूण विद्यार्थी किती होते आपले, 43. फक्त मग काय करायचं आहे, 43 वजा 32 बरोबर किती राहिले खाली, 11. चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी किती आहेत, 11 विद्यार्थी आहेत. 11 ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन क्रमांक आपल्याला पहिलाच दिलेला आहे, 11. लक्षात आलं, खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे, परंतु काय आपलं डोकं ठिकाणं पाहिजे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काय विचारलं पहा प्रश्न, का एका परीक्षेत शरदला गणितात भूगोलातील गुणाच्या दुप्पट गुण मिळाले, इतिहासात भूगोलाच्या निमपट गुण मिळाले, मराठी व गणितातील गुण समान आहेत, तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले, कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले असं विचारले. आता विषय कोणकोणते आहेत पहा, या ठिकाणीच मी लिहितो, त्यांनी दिले तर गणित आहे, भूगोल आहे, मराठी आहे, इतिहास आहे. आता या ठिकाणी पहिल्या वेळी आपल्याला काय सांगितलंय, गणितात काय झालंय, भूगोलातील गुणाच्या दुप्पट गुण मिळाले. मग समजा आपण म्हटलं की त्याला भूगोलला काय झालं, एक्स गुण मिळाले, तर गणितात काय झालं, दुप्पट म्हणजे किती, 2x. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आपल्याला, मराठी व गणितातील गुण समान आहेत, म्हणजे गणिताला किती आहेत, 2x आहेत. म्हटलं मराठीलसुद्धा किती असतील, 2x असतील. सांगितलं की आपल्याला मराठी व गणितातील समान आहेत. इतिहासाचं काय सांगितलंय, इतिहासात भूगोलाच्या निमपट गुण आहेत. मग भूगोलचे 1x आहेत, म्हटलं त्याचे निमे करायचे, म्हटलं त्याला काय करावं लागेल, आपल्याला 2 भाग द्यावा लागेल, म्हणजे 1/2. आता याच्यातली लहान संख्या कोणतीही बरं, हा पण वेगळा प्रश्न येऊ शकतो की 2x, 2x आणि 1/2 याच्यापैकी लहान संख्या कोणती आहे, तर ती आहे मित्रांनो 1/2. म्हणजे इतिहास विषयात त्याला काय झालं, सगळ्यात कमी गुण मिळाले. किंवा तुम्हाला अजून एक सांगतो, एक्स बरोबर तुम्हाला जर खात्री नसेल ना, तर एक्स बरोबर आपण 10 घेऊन पाहू. 10 100 काय घ्यायचा, तर गणित करायला आपल्याला सोपं जातं. मग एक्स बरोबर जर 10 घेतला तर पहा त्याला गणितात किती गुण मिळाले, 2 × x, म्हणजेच काय होईल, 2 × 10 बरोबर किती गुण मिळाले त्याला,
20, भूगोलात किती मिळाले, भूगोलात 10च मिळाले, इथं किती मिळाले पुन्हा 20 मिळाले, आणि इथं किती मिळतील, एक्स छेद 2 आहे, एक्स किती घेतला होता आपण 10 छेद 2 किती राहतील खाली, बरोबर 5। मग कमी गुण कोणते आहेत, इतिहासात कमी आहेत, सर्वात जास्त कुठे असतील, गणित आणि मराठी ह्या दोन विषयात काय आहेत, सारखे गुण आहेत, लक्षात घ्या। म्हणजे काय करायचं असतं, आपल्याला सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे, आपल्याला फक्त ती माहिती जुळवायची आहे। पुढचा प्रश्न पहा, हा प्रश्नसुद्धा खूप भयाने, इथंसुद्धा काय होतं, एकनी मार्क जातो, पण इथं एक प्लस करायचा नसतो तर मायनस करायचा असतो, नाही तर प्लस मायनस प्लस मायनस लय अवघड आहे, कन्फ्यूज होऊन द्यायचं नाही। एक गोगोल काय, इथं 29 झालं आहे, टायपिंग मिस्टेक आहे, 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते, एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व 3 मीटर खाली उतरते, तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील असं विचारलंय। मग आपण काय करतो पहा, दिवसात ती किती जाते, 6 मीटर वर जाते आणि पुन्हा 3 मीटर खाली येते, म्हणजे दिवसात ती किती मीटर वर जाते, 3 मीटर वर जाते, किती मीटर वर जाते, 3 मीटर वरती जाते। ओके, मग आपण सरळ सरळ लॉजिक लावतो, विहीर किती मीटर खोल आहे, 21 मीटर आहे, मग 21 छेद आपण काय करतो, 3 करतो, आपलं उत्तर 7 येतं। आपल्याला कुठंतरी 7 पर्याय दिलेला असतो आणि पेपर काढणारे एवढे भामटे असतात की आपल्याला पहिलाच पर्याय त्यांनी 7 दिलेला असतो, मग आपण उत्तर लिहितो, मग आपलं उत्तर चुकतं। तर का चुकतं तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस ती शेवटला 6 मीटर चढणार आहे, म्हणजे पहा 5 दिवसात ते किती मीटर चढल, 18 मीटर चढल, ओके लक्षात आलं, 5 दिवसात किती, 15 मीटर चढल, का तर 3×5 = किती, 15, अधिक शेवटच्या दिवशी ती किती मीटर चढणार आहे, 6 मीटर चढणार आहे, मग 15 × 6 = काय, 21। आता ती जर वर गेली तर परत 3 मीटर खाली कशाला येईल, म्हणजे शेवटी 3 मीटर खाली येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ह्या 7 मधून 1 वजा करायचा असतो, मग 7 - 1 केलं बरोबर आपलं उत्तर किती असणार आहे, 6 असणार आहे। याच्यात तुमचं कन्फ्युजन होत असेल तुम्हाला मी डायरेक्ट काढून सांगतो बा, इथून समजा गोगलगायनी सुरुवात केली, किती चलली, पहिल्या दिवशी 6 मीटर चलली, ओके किती 6 मीटर चलली, पण तिचं टाळकं सराकलं ती पुन्हा 3 मीटर खाली आली, ओके मग इथं किती, 3 मीटर, दुसऱ्या दिवशी पुन्हा 6 मीटर चलली, 6 × 3 किती होईल, 9 होईल, पुन्हा काय झाली, 3 मीटर ती मागं आली, मग 3 × 3 इथं किती, 6 मीटर, पुन्हा इथून 6 मीटर गेली, 6 × 6 किती, 12, पुन्हा 3 मीटर मागं आली, 6 × 3 किती, 9, पुन्हा काय झालं, इथून ती 6 मीटर गेली, 9 × 6 = 15, 3 मीटर रिटर्न आली, किती झाली, 12, पुन्हा पहा 12 × 6 = 18, पुन्हा काय झालं, 3 मीटर रिटर्न आली, म्हणजे कुठं रिटर्न येईल ती, 15, आणि पुन्हा 15 × 6 किती होईल, 21। 21 मीटर हा काय तिचा लास्ट स्टॉप असणार आहे, वरती येणार आहे ती, मग एकदा वरती आलो ती परत आत कशाला जाईल, जाणारच नाही, ओके। मग या ठिकाणी पहा किती दिवस झाले आपले, पहा हा पहिला दिवस झाला, हा दुसरा दिवस, हा तिसरा दिवस, हा चौथा दिवस, हा 5वा दिवस आणि हा आपला 6वा शेवटचा दिवस, लक्ष देत आहे, सिंपल आहे, ओके। मग फक्त एवढं कळायला पाहिजे की एक कुठं प्लस करायचं आहे आणि कुठं मायनस करायचं आहे, ओके। पुढचा प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक 15 आहे, काय विचारलं आहे पहा, राम मोहनपेक्षा उंच आहे आणि कृष्णापेक्षा ठेंगणं आहे, काय सांगितलं आहे, राम मोहनपेक्षा उंच आहे, कृष्णापेक्षा ठेंगणं आहे, जर सर्वात तर सर्वात उंच कोण, एवढाच प्रश्न आहे, तर सर्वात उंच कोण असेल, प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करायचा विसरला असेल तर लाईक करून घ्या, व्हिडिओ कसा वाटतोय सुद्धा कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र।